That is a view and a aim of our founder president, late Karmavir Venkat Rao Jirandir. To welcome Dr. Tusharji Rande Sahib, trustee of this society, pharmacy and polyclinic. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यात दाखल झालेले सर्व प्राचार्य, आमचे ट्रस्टी आणि आमचे मित्र संजय पाटील, श्याम पाटील, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थी मैत्रिणींनो, आता सरांनी तुम्हाला सांगितलं खेळाचं महत्त्व काय आहे. अभ्यासाबरोबर खेळलं पाहिजे, सर्व ऍक्टिव्हिटी आपण केल्या पाहिजेत, सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आपलं घडलं पाहिजे. या उद्देशाने या आपल्या इडिसाच्या मॅचेस गेल्या 2-3 वर्षापासून होऊ लागले. कारण फार्मसी आणि इंजिनिअरिंग म्हटलं की फक्त अभ्यास करायचा, जॉब करायचा, ज्याला खेळता येतं त्याची इच्छा व्हायची नाही, ज्याला यायचं नाही त्याची ताजीबात व्हायची नाही. परंतु तुमच्यातला गुण बाहेर आला पाहिजे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे कसं असतं, काय असतं हे समजलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून मी माझा आग्रह होता की आपण सर्वांच्या मॅचेस घेतल्या पाहिजे. त्याची सुरुवात मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी याच ग्राउंडवर आपणच केली. मागच्या स्टेटच्या मॅचेस इथे झाल्या, त्यावेळेला देखील पार गोंदियापासून तर नागपूरपासूनच्या टीम इथे आल्या होत्या. अतिशय चांगला एक्सपिरियन्स त्यांनी घेतला. यावर्षी देखील तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल. चांगला खेळ खेळा, खेळाडू वृत्तीने खेळा. कारण एक टीम हारणार आहे, एक टीम जिंकणार आहे. कोणीतरी हारल्याशिवाय जिंकणाऱ्याला श्रेय मिळणार नाही. म्हणून पहिल्यांदा तर हारलेल्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात. श्रेय त्याचा आहे, तो तुमच्यासाठी हारला संघ, म्हणून तुमचा संघ जिंकला. परंतु खेळताना स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणून खेळा. जीवनात कुठल्याही गोष्टीला निराशा येऊ द्यायचं नाही. काम हे असं
स्पोर्ट्समॅनला असतं, तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, जीवनातल्या कुठल्याही घडामोडीच्या बाबतीत असेल, आपल्याला हारायचं नाही आहे, जिंकायसाठी खेळायचं आहे। हे जे स्पोर्ट्समॅन फील्ड आहे हे प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक वळणावर आपल्याला कामात येणार आहे। कधी एखाद्या वेळेला आपण हरलो तर निराश व्हायचं नाही आहे, निराश होऊन चुकीच्या पावलाने जायचं नाही आहे, चुकीच्या वाटेवर जायचं नाही आहे। म्हणून खऱ्या अर्थाने खेळ खेळला पाहिजे, आपल्याला शारीरिक व्याधीपासून दूर राहण्यासाठी या जगात आज फिट राहण्याची गरज आहे। तुम्हाला सर्वांना वाटतं की आपण फिट असायला पाहिजे, पण ते फक्त घरी राहून चालणार नाही, तर आपल्याला ग्राउंडवर उतरलं पाहिजे। ग्राउंडवर उतरताना बरोबर अभ्यासही केला पाहिजे। या सर्व दोघतिका गोष्टींचा ताळमेळ साधून आपण जे खेळायला ग्राउंडवर उतरला आहात, मी त्या खेळासाठी म्हणून आपल्याला सर्वांना या आमच्या कॅम्पसतर्फे, आमच्या संस्थेतर्फे, आमच्या या परिसरातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। आणि खेळावृत्तीने खेळा, कदाचित आपल्याला अंपायरला दिसला नसेल आपण आऊट नाहीत, पण आपल्याला जाणवतं। मी स्वतः देखील स्पोर्ट्समॅन आहे, जर मला हात लागला असेल खो खो खेळताना तर आपण होऊन हात वर करा की मी आऊट आहे, अंपायरच्या विसलची वाट पाहू नका। सर्व टीमला शुभेच्छा देईल, सर्व प्राचार्य, सर्व टीम बरोबर आलेले टीम लीडर्स यांना सर्वांना शुभेच्छा देईल आणि थांबेल। धन्यवाद। आय शाल टेक पार्ट इन द झोनल टूर्नामेंट रिस्पेक्टिंग द रूल्स अँड रेग्युलेशन्स which govern and with the desire to participate in the true spirit of sportsmanship. काय घेतलं